जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अल्पवयीन मुलीवर 22 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना चोपडा तालुक्यातील एका गावात घडली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मुकमोर्चा काढून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात येऊन क्रूर कृत्य करणाऱ्या या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली। हा मुकमोर्चा चोपडा येथील डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या हॉस्पिटल येथून चोपडा शहर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आला। या मुकमोर्चात आदिवासी विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर साहेब, काय सांगाल, एकदम संतापजनक अशी घटना चोपडा तालुक्यात घडली आहे, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला। काल ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस ही घटना आमच्या कानावर आली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो, अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविछिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते 13 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे, हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे। जे काही कायदे असतील, जी काही न्यायव्यवस्था असेल, जे काही समाजबांधव असतील, यांना मी इथनं एक संदेश आणि एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्यालाही कुठेही ठेवू नका। या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका, ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका। त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक, जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला, कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची। अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत, जेव्हा ते आमच्यासमोर मांडत होते, बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं, आम्हाला ह्या जगातल्या ह्या जंगलातल्या वाघांशी भीती वाटत नाही, आमच्या हिस्र प्राण्यांशी भीती वाटत नाही, आता माणसांची भीती वाटायला लागली, अशा या प्रतिक्रिया माझ्या भगिनींनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते। आज कोणाच्या शब्दांमध्ये मांडता येत नाही आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतो आहे न्यायव्यवस्थेला, पोलीस प्रशासनाला आणि समाजबांधवांना, कुठल्याही जातीव्यवस्थेमध्ये ह्यांना गोष्टीला मांडू नका। एक मानवी जीवनावरचा हा घाला आहे आणि अशा आरोपींना लवकरात लवकर सार्वजनिक फाशी द्या अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व एक तरुण, ज्या मुली आज बाहेर जगात वावरणार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। कालची जी बातमी होती निरवाडे गावाची, त्या गावामध्ये 13 वर्षाची मुलींची जे त्याच्यावर रेपचे झाले, त्याच्यावर रेप झाले, त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, असं फाशीची शिक्षा द्यावी, त्या शासनाने त्या आरोपीला कुठं सोडण्याची, फाशी देण्याचीच जबाबदारी घ्यावी, त्या आरोपीला कुठंही जगण्याची इच्छा नसावी, सगळ्या समाजासमोर त्याला फाशी देण्यात यावी। आमच्या लहान बहिणींच्या, आम्ही मुलींच्या, मुलींचं असं म्हणणं आहे की जनावरांना पाहून भीती नाही वाटत, पण माणसांना पाहून भीती वाटायला लागली आता, कारण मुली शाळेमध्ये जाताना भीती करतात आणि समाजामध्ये आदिवासी समाजांचं असं आहे की शेतामध्ये त्यांचं काम असतं, कारण त्यांना तर आता भीती वाटायला लागली आहे की शेतामध्ये जायचं तरी कसं, त्यांना शेतामध्ये काम करताना जनावरांना पाहून भीती नाही वाटत असेल, पण मुली माणसांना पाहून आता भीती वाटायला लागली, त्यांना वाटतं आहे की कसं होणार आम्हाला। शासनाने कठोर कायदे केले पाहिजेत, त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी, देण्यात यावी। जे आमच्यासारख्या मुलींवर हे इतकं अत्याचार होत आहे, ते का होत आहे आणि होत आहे तरी पण हे त्यांना का अत्याचार, म्हणजे त्यांना का फाशी ही कशाला नाही आणि मुलीला न्याय का नाही मिळत आहे, न्याय मिळावा आणि ते पण समाजासमोर, असं पोलीस स्टेशनमध्ये असं फाशी येते मुकट लावून नाही, सगळ्यांसमोरच द्यावं अशी माझी विनंती, आणि ती मुलीला न्यायच मिळावाच पाहिजे आणि त्याला फाशीच हवी आणि त्याला टाइम द्यावूच द्यावे नाही असं माझी ती बस। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।